समाजामधील एकही घटक असा नसेल की ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून काम झालेलं नाही. खासदार रक्षा खडसे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ चोपड्यात महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, समाजामधील एकही घटक असा नसेल की ज्यांच्यासाठी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून काम झालेलं नाही. ग्रामीण भागामध्ये घरकुल असेल, शौचालय असेल, मोफत धान्य असेल, बचत गटाच्या माध्यमातून योजना असतील, आज प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बराचसा निधी उपलब्ध केला जातो, असे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांनी सांगितलंय. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये काही घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसत होती. या कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून मार्गदर्शन केलंय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. समाजामधला एकही घटक नाहीये की त्या समाजासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून काम झालेलं नसेल. आज आपण बघा की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये घरकुल असेल, स्वच्छालय असेल, पाणी असेल, मोफत धान्य असेल, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून योजना असतील, युवकांसाठी स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून विविध उद्योग उभा करण्यासाठी लोन त्यांना उपलब्ध करून दिलं असेल बँकच्या माध्यमातून. आज प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आपण बघतोय की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता 12,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. आपण इथे बसलेला आहोत शेतकरी, आपण केळी उत्पादक शेतकरी आहोत, त्यासाठी आज बराचसा निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो. म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला सगळ्यांना आणि नेहमीच चोपडा तालुका तर जेव्हा केंद्रातलं इलेक्शन येतं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही नेहमी अग्रसर असतात, कारण की शेवटी देशाची सुरक्षा ही नेहमी आपण प्राधान्याने ठेवलेली आहे चोपड्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेने. आज चोपड्या शहरामध्ये आपण तालुक्याचा मेळावा इथे महायुतीच्या सगळ्या उमेदवार सगळ्या कार्यकर्त्यांचा घेतलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद इथे मिळतोय. आपण बघितलं असेल की आता जवळपास 1 महिना आता या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी राहिलेला आहे आणि मागच्याच महिन्यापासून जेव्हापासून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून आपण गावागावांना जाऊन भेटी देतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा जनतेचा. मॅडम, काल महाविकास आघाडीचा मेळावा झाला होता, त्यामध्ये गेला 10 वर्ष नाही तर आपण हे जे मतदारसंघ आहे 25 वर्ष मागे गेला. मला असं वाटतं की जे समोरचे उमेदवार आहे जो 10 वर्ष मागे गेलेला आहे तर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या महिन्यात प्रवेश घ्यायचा नव्हता. आपण बघितलं असेल की ते हे निवडणूक फक्त त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढता आहे, पण आम्ही भारतीय जनता पार्टी ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेसाठी लढतोय, देशाच्या विकासासाठी ही निवडणूक लढतोय आणि मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास झालेला आहे. इथे गावागावापर्यंत 15 एकताच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा व्यक्तिगत लाभाच्या योजनांपासून आज मोफत धान्यापर्यंत, घरकुल असेल, पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छालय असेल, या सगळ्या व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. शेतकऱ्यांचा आज केळी पीक विम्याचा विषय असेल तो मार्गी लावलेला आहे. नॅशनल हायवेचं काम गेले अनेक वर्षापासून प्रलंबित होतं, त्याला मान्यता मिळत नव्हती. मागच्या 5-6 वर्षापासून सातत्याने त्याचा पाठपुरावा करून पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा रोड पूर्ण कम्प्लीट होणार आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे. तर स्वाभाविक आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही विकास आहे नक्कीच आम्ही केलेला आहे, तो फक्त कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षामध्ये आम्ही करून दाखवलेला आहे. म्हणून समोरचे लोक आता काही टीका करतील तर त्या गोष्टींना तथ्य नाही. मॅडम, माजी मंत्री सतीश पाटील यांनी काल असं म्हटलं की 2014 मध्ये जी मोदी लाट होती ती लाट आता नाही आहे, त्यामुळे महाविकास नक्कीच त्यांना 4 जूनला जो निकाल येईल त्या माध्यमातून दिसेलच मोदी लाट होती की नव्हती.